पुढे असे नाही म्हणणार. आताला धरून घराच्या बाहेर काढायला पाहिजे. तरी वा सगळी पाटील फॅमिली आज एकत्र. हेच सांगायला तुम्ही आम्हाला बोलवलं का? नाही, मुळात आम्ही आमच्याच घरातल्या क्षुल्लक गोष्टी जगासमोर नाही मांडत. पत्रकारांना इथे कोणी बोलवलंय? शिर्केंनी. शिर्केंनी आम्हाला मेसेज केला की पाटलांच्या घरी इंटरव्ह्यू आहे म्हणून आम्ही इथे आलो. नाही, शिर्केंना आम्ही असा काहीच निरोप दिला नव्हता. नक्कीच त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. आता तुम्ही आलाच आहात तर पक्ष कार्यालयात जा. मलाही काही महत्वाच्या घोषणा करायच्या आहेत पक्षाच्या बाबतीत, पण आपण ते सगळं पक्ष कार्यालयात बोलू. घरात कामाच्या गोष्टी कशा झाल्या नाही का? हो चालेल. हा वा पुढे वा, मी तुम्हाला ऑफिसमध्ये भेटू. वा पुढे. ताराजी, मला दोन शब्द तुमच्याशी बोलायचे होते. हा बोला ना. अभिनंदन मॅडम, तुम्ही खूप धाडसाचं काम केलंय. केशव पाटीलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी इतकी वर्ष अण्णांनी लपवलेलं सत्य तुम्ही निडरपणे सांगितलं. केशवची बाजू सत्याची होती आणि ती जगासमोर येणं अतिशय गरजेचं होतं. आणि त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझं आणि अण्णांचं रिलेशन जगासमोर उघड पडणार याचा मला अंदाज होता. तरीही माझ्या मुलाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला ते करावंच लागलं. अण्णा जर असते तर त्यांनीही हेच केलं असतं.